वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वराज्य वैद्यकीय सेवा संघ स्थापन केला असून या संघातर्फे अवयवदानाबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वराज्य वैद्यकीय सेवा संघ हा सेवाभावी ग्रुप पुणे येथे स्थापन केला असून 17 सप्टेंबर 2016 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी या संघाच्या सेवा कार्याची सुरुवात झाली होती. यामध्ये सर्व वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. या स्वराज्य वैद्यकीय सेवा संघाला आता 1 वर्ष पूर्ण झाले असून या 1 वर्षात विद्यार्थ्यांनी विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले आहे. सध्या या संघाच्या वतीनं अवयवदान हा मोठा जनजागृतीचा विषय असून संघाच्या वतीनं अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. अवयवदान हे कोणीही करू शकतं. जगामध्ये फक्त 100 मिनिटे जगलेल्या चिमुकलीने अवयवदान केलेले आहे आणि 107 वर्ष जगलेल्या वयोवृद्ध आजोबांनी अवयवदान केलेले आहे. नैसर्गिक मृत्यूनंतर आपण त्वचा आणि नेत्रदान करू शकतो. नेत्रदान करून मृत्यूनंतर आपण मृत्युंजय होऊ शकतो. ब्रेन डेड किंवा ब्रेन हॅमरेजने मृत्यू झालेले व्यक्तीच फक्त अवयवदान करू शकतात. प्रत्येक व्यक्ती मृत्यू पश्चात देहदान करू शकते. देहदान करून आपण वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष ज्ञानामध्ये भर घालू शकतो. मारावे परी देहरूपी उरावे हे असे अवयवदानाचे महत्व आहे. त्याचबरोबर यावेळी विद्यार्थ्यांनी मिठाई वाटप करून वसतिगृहामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा केला.